दिनांक 3 जून 2014, दिल्लीतली पहाट, पुन्हा एकदा सत्ता स्थापन, जनतेसोबत विजय उत्सव साजरा करण्यासाठी बीडला जाण्याची तयारी. आपला माणूस, आपला नेता, पुन्हा एकदा आपल्यासाठी संघर्ष करणार, पण दूरपर्यंतचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच नियतीने घात केला. आई बाबांचा मोठा अपघात झालाय. माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींना जेवढे लोक आत आहेत, तेवढेच लोक बाहेर आहेत. तरी मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. दुर्लक्षित आहे त्यांना मी आधी न्याय देतो. बीड मध्ये माझा पराभव करणारा आतापर्यंत जन्मात आला नाही. लोकसभा निवडणुकीत आपणच निवडून येणार. माझ्यासमोर कुणालाही उभं करा, त्याला पाडल्याशिवाय मी बसणार नाही. बीडच्या जनतेला सत्तेत दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुम्ही शब्द फार तोडता साहेब. माणसं तोडण्यापेक्षा शब्द तोडलेला काय वाटत. मी कधीच वेळेवर येत नाही.